15 ऑगस्ट 2024 रोजी रात्री 12:30 सुमारास शिरपूर शहर पोलीस ठाण्यात बस स्थानकावर महिलेच्या हातातील सोन्याची बांगडी लंपास करणाऱ्या अज्ञातांविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आलाय. सदर घटना 12 ऑगस्ट रोजी सकाळी 11:30 ते 12 सुमारास घडली होती. या प्रकरणी अंजिरा पुंडलिक सोनवणे वई 61 भास्करनगर केशरानंद पेट्रोल पंपाजवळ दोंडायचा तालुका शेनखेडा यांनी तक्रार दाखल केली आहे. सदर तक्रार महिला शिरपूर येथे वरवाडेमध्ये नातेवाईकांच्या घरी 11 ऑगस्ट रोजी काणूमातेच्या दर्शनासाठी आलेली होती. दरम्यान दर्शन घेऊन 11:30 सुमारास शिरपूर नंदुरबार बसने दोंडायचा पर्यंत जाण्यासाठी बसमध्ये बसले होते. दरम्यान अज्ञाताने सदर महिलेच्या हातातील 50,000 रुपये किमतीची 20 ग्रॅम वजनाची सोन्याची बांगडी हातात दिसून आली नाही. ती सोन्याच्या बांगडीचा बसमध्ये शोधाशोध केला मात्र ती मिळून आली नसल्याने कोणीतरी अज्ञात चोरट्याने अज्ञात वस्तूच्या सहाय्याने बांगडी कट करून चोरून नेल्याची तक्रार 15 ऑगस्ट रोजी रात्री फिर्याद दाखल केली. दाखल तक्रारीवरून अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आलाय. सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल ललित पाटील करीत आहेत. माझा खानदेश न्यूज ब्युरो शिरपूर.